ताई तुम्ही भेट घेतलेली आहे तुम्ही सावंत यांच्याशी त्यांच्या घरच्यांशी काय सांगाल एकदम मुख्य भावना जे अजय चौधरी आमदार यांनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती सखोल चर्चा केली मागणी केली आणि आत्ता 2 दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा आमचं येऊन गेल्यानंतर त्यांना पत्रव्यवहार आलाय की गोविंदाला कुठे कन्वर्ट केलं शालेय शिक्षण आणि क्रीडा खरं म्हणजे तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणून तुमच्या याच्यावरती डिक्लेअर करता आणि मग जर तुम्ही त्या त्या विभागाला तर मग पुढच्या गोविंदा याला येणारा निर्णय किती विलंब होऊ शकतो हे दिसतंय. दुसरी गोष्ट तुम्ही डिक्लेअर केलं आहे आज आपल्याकडे 74 गोविंदा जायबंदी झाले होते जे ज्यांना दुखापत झाली त्यांना 7.5 लाख रुपये जे अवयव हे होतील ते 10 लाख रुपये त्यातला तो प्रथमेश आहे यातला एकाला पण काही मिळालेलं नाही हा रिपोर्ट आहे. मग अशा पद्धतीने जर असेल तर घोषणांचं सरकार म्हणून पाहायचं का. आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे संस्कार असं म्हणताय मग ते नुसतं म्हणून नाही चालणार ते दिसले पाहिजे कारण जे सनदी अधिकारी असतात त्यांच्यावर तुमचा दाब नाही हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे नुसत्या घोषणा करून नाही चालणार घोषणांची अंमलबजावणी होऊ दे आणि अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्राच्या जनतेला किंवा मुंबईकरांना दिलासा मिळेल. दसरा मेळावा सुनावणी उद्धव ढकलली आहे पुन्हा तारीख पे तारीख चाललंय का. नाही तारीख पे तारीख नाहीये कोर्ट आहे कारण मागच्या 2-3 वेळेला पण आम्ही कोर्टातनंच निर्णय आणले होते आणि कोर्टानीच आम्हाला परवानगी दिली होती त्या अनुषंगाने कोर्ट परवानगी देईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. काल उद्धव ठाकरेंनी घोषणा केली म्हणजे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार हो कारण संविधान आणि कायदा कानून याच्यावरती उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण विश्वास आहे आणि मागच्या 3-4 याचे जर आढावे घेतले 2 वर्षापूर्वीचे तर आम्हाला कोर्टातनाच ते परवानगी मिळाली आणि आम्ही गेल्यामुळे 6 कार्यक्रम छत्रपती शिवाजी पार्क मैदानवर हे महानगरपालिकेला दिलेले आहेत बाकीचे PW कडे दिलेले आहेत म्हणून महानगरपालिकेकडे आम्ही परवानगी मागितली पण गन पॉईंट महानगरपालिका दिसते आणि त्याच्यामुळे घाबरून म्हणा किंवा प्रेशरनी म्हणा महानगरपालिकेने स्वतःची जबाबदारी झटकली आहे. मग कोर्टात जाण्यापलीकडे आम्हाला काही नाही आणि आम्ही संविधान आणि कायदा कानून मानणारी लोक आहोत आणि म्हणून संयमी नेतृत्व आजही संयमाने आम्ही काम करतोय. कोणाचं काय हे नवीन तुम्ही 4th or 5th स्तंभ आहे कोणाचं काय भारतीय जनता पार्टीने आमच्यातल्या पडलेल्या स्क्रिप्ट दिलेल्या लोकांचं.